कुडाळ एमआडीसीतील आधीच उद्योगधंद्यांची वानवासा येथे अनधिकृत माती उत्खनन करण्यात आलं होतं. एमआडीसीतील राजरोसपणे सुरू असलेल्या या माती उत्खननाबाबत येथील एमआडीसी अधिकारी वर्ग सुद्धा मूक घेऊन गप्प बसलाय. याबाबत मनसे कार्यकर्त्यांनी एमआडीसी कार्यकर्त्यांकडे विचारणा केली असता या उत्खननावर आम्ही पंचनामा केले नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलंय. या प्रकरणी एमआडीसीतील अधिकाऱ्यांची सेटलमेंट असून लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत असल्याचा आरोप मनसे कार्यकर्ते दीपक गावडे यांनी केलाय. काय म्हणालेत पाहूया मनसे कार्यकर्ते दीपक गावडे. आपल्याशी जोडले जात आहेत मनसेचे कार्यकर्ते दीपक गावडे. दीपकजी नमस्कार. नमस्कार दीपकजी. एमआयडीसीत काही दिवसांपूर्वी अनधिकृत माती उत्खनन झालं होतं, या संदर्भात आपण तक्रारी दाखल केली होती, काय झालं या प्रकरणाचं? त्यानंतर जेव्हा बातमी आली, आपण मीडियामध्ये बातमी दिली होती त्यावेळी सगळीकडे ती पसरली बातमी. त्याची दखल घेऊन तहसीलदारांनी रेवणकरांना सांगून एमआयडीसी साहेबांना सांगून तिथे कारवाई करायला लावली होती. त्यावेळी तिथे पंचनामा केला. तलाठी रेवणकर आणि काही सर्कल अधिकारी तिथे गेले होते. दुसऱ्या दिवशी पुढारीत बातमी आली की आम्ही त्याचा पंचनामा केला आहे म्हणून. बरोबर. त्याच्यावर योग्य ती कारवाई पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही किंवा काही नाही. आणि आज काल मी रेवणकर साहेबांशी संपर्क साधला असता की त्याचं काय झालं म्हणून विचारलं असता रेवणकर बोलले की आम्ही त्याचा पंचनामा विंचनामा काहीच केलेला नाहीये. तुम्ही सांगितलं पंचनामा त्याला. बरोबर. माझं तर असं मत आहे की हे लोकांना धिकाऊपणा करत आहेत. बरोबर. की आम्ही कारवाई केली आणि उगाच खोट्या बातम्या देऊन लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा कार्यक्रम करत आहेत. आणि हे कदाचित पैसे खाऊन हे गब्बर झालेले आहेत, यांना त्याचं काही पडलेलं नाही. आणि जर त्याची या दोन तीन दिवसात जर कारवाई नाही झाली तर हे इलेक्शन झालं ग्रामपंचायतीचं की आम्ही ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना घेऊन एमआयडीसी तिथे जाऊन आम्ही योग्य ते आंदोलन करणार आहे. आणि जे आंदोलन तिथे काही तीव्र होईल त्याला सर्वस्व जबाबदारी आहे. आपण यावेळी भेट घेतली होती की त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांशी? माझं फोनवर बोलणं झालं होतं. त्या पेपरला बातमी आलेली त्या अनुषंगाने मी त्यांच्यावर बोललो होतो की काय झालं, त्या याचं कारवाई केली का नाही. तर मला बोलले की मी त्याचं पंचनामा केलेला नाही. तर माझा असा थेट आरोप आहे रेवणकर साहेबांनी त्याच्याकडून पैसे घेऊन काहीतरी सेटलमेंट करून ते गप्प बसले आहेत आणि याच्यावर काही करत नाही. बरोबर. धन्यवाद तुम्ही दीपकजी. आम्ही शेतकऱ्यांना घेऊन इलेक्शन झालं की तीव्र आंदोलन करणार आणि त्याला जबाबदारी रेवणकर राहतील. नक्कीच. योग्य ती कारवाई नाही केली तर. नक्कीच. धन्यवाद दीपकजी तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.